मरी मरी काय असते. ओके ओके. हॅलो, मी अनुराधा सहस्त्रबुद्धे. मागील 2-4 व्हिडिओज पासून आपण दिवाळीसाठी रांगोळ्या पाहतोय. त्यातच मी मागच्या ज्या रांगोळ्या काढल्या होत्या त्या म्हणजे प्रत्येकाला येणं शक्य नाही आहे. ज्यांना छान असे चित्र काढता येतात किंवा बरे असे चित्र काढता येतात, म्हणजे एकंदरीत ज्यांची चित्रकला चांगली आहे त्यांना त्या रांगोळ्या काढणं पण सोपं जाईल. पण बाकीच्या सर्वांना त्या रांगोळ्या काढणं जरा अवघडच आहे. त्यामुळं मी आज काही सोप्या रांगोळ्या ज्या दिवाळीला तुम्ही काढू शकता अशा रांगोळ्या दाखवणार आहे. तर नक्कीच त्या तुम्हाला आवडतील आणि तुम्ही त्या दिवाळीत काढूनही पहा आणि काढल्याच्या नंतर मला कमेंटमध्ये सांगा सुद्धा की तुम्हाला कशा वाटल्या त्या रांगोळ्या किंवा काढता आल्या का. चला आता आपण त्या रांगोळ्या पाहूया. हां, अजून एक सांगायचं म्हणजे जर तुम्हाला त्या रांगोळ्या आवडल्या तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय. आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. आपण पहिली रांगोळी ही पाहणार आहोत जी की वसुबारससाठी आहे. त्यासाठी मी एक ताट घेतलं आहे आणि ताटाच्या यांनी राऊंड काढून घेतला आहे. मला असा पण राऊंड काढता येतो पण तरी तुम्हाला समजा जर व्यवस्थित राऊंड काढता येत नसेल तर तुम्ही ताटाने किंवा जो गोलाकार असेल त्याने काढून घ्यायचा. त्याच्यामध्ये हा कलर टाकून घेतला आणि त्याच्यावरती ब्लॅक कलर टाकला आहे. आणि आता मी इथे एक गाय काढणार आहे. हे बघा, पिवळ्या कलरनी हे पहा. ही काढायला पण सोपी आहे, कोणी पण काढू शकतं. हे बघा, साधा आकार देऊन घेतला आहे गाईचा. आता मी बाहेरच्या राऊंडमध्ये लाल कलर टाकून घेते. आता आपण पहिल्या राऊंडला आउटलाईन करून घेऊ पांढऱ्याची आणि इथे वसुबारस असं नाव लिहून म्हणजे रांगोळीनं नाव काढून घेऊया. हे बघा, आणि थोडीशी राऊंडमध्ये डिझाईन काढून घेऊया. हे पहा, आता याच्यामध्ये कलर टाकून घेऊया पिवळा आणि लालसर. आता आपण अजून एक राऊंड काढून घेतोय आणि त्याच्या भोवती म्हणजे त्याच्यामध्ये पान काढतोय. आपल्याला ह्या पानासारखा आकार काढलाय पण त्याचं पान नाही करायचं आहे, आपल्याला त्याला मोर पिसासारखं करायचं आहे. तर हे बघा, पूर्ण पानाचा जो आकार करून घेतला आहे त्याच्यामध्ये हिरवा कलर टाकून घ्यायचा. आता पूर्ण हिरवा कलर टाकून झाल्याच्या नंतर पोपटी कलरची शेडिंग करून घ्यायची. पोपटी कलरच्या वरती पिवळा कलर राऊंड म्हणजे राऊंडमध्ये टाकून घ्यायचा. आता याच्यावरती केशरी कलर घ्यायचा टाकून आणि शेवटी छोटे छोटे डॉट्स द्यायचे जांभळ्या कलरचे, डार्क जांभळ्या कलरचे. आणि हे बघा, मी पेन्सिलनं जसं हे करते ना रेखाटून घेते असं रेखाटून घ्यायचं म्हणजे तो पिसासारखा आकार वाटेल. हे बघा, सगळ्या त्या पिसांना तसंच करून घ्यायचा. आता जांभळ्या कलरवर व्हाईट कलरचे डॉट द्यायचे आणि त्या दोन डॉटच्या मध्ये एक रेष असा गोल गोल मध्ये करून घ्यायचा आणि शेवटी सगळ्या रांगोळीला बॉर्डर करून घ्यायची म्हणजे सगळ्या पिसांना बॉर्डर करून घ्यायची. आपली रांगोळी तयार आहे. हे बघा, आपली रांगोळी आता तयार झाली आहे. आता आपण धनत्रयोदशीसाठी रांगोळी काढूया. त्याच्यासाठी एक मी छोटा गोल आकार घेतला आणि त्याच्याने धनत्रयोदशी असं नाव लिहिलं.
आता मी एक त्याच्या आजूबाजूनी गोल काढून घेते आणि वरती एक आपल्याला आकाशकंदील काढायचा आहे. आता सगळ्या गोलमध्ये आपण पिवळा कलर टाकून घेऊया. हे बघा, मी याच्यावर पूर्ण पिवळा कलर टाकून घेतला कारण की मला डायरेक्ट कलरनी सुद्धा नाव काढता येईल. पण तुम्ही तसं करू नका जर तुम्हाला येत नसेल, आणि येत असेल तर तुम्ही पण आधी कलर टाकून घ्या. हे बघा, आता मी येते धनत्रयोदशी नाव काढून घेते लाल कलरने. आता आपण एक हंडी काढून घेतोय कारण की आपल्याला असं दाखवायचं आहे की त्या हंडीमधून नाणी बाहेर येत आहेत असं. त्याच्यासाठी आपण हंडी काढून घेतोय. आता जे उरलेलं, जिथे जरा जागा उरली होती तिथे पण कलर टाकून घेतला. आणि आता आपण आकाशकंदील काढतोय केशरी कलरचा आणि आकाशी कलरचा. हे बघा, मी इथे नाणी ठेवली आहेत काही. हे बघा, आता हंडीला थोडासा ब्राऊन कलर देतोय आणि हळदीसारखा जो कलर असतो त्याने शेडिंग करून घेतली आहे. आता मोठे दोन डॉट आणि त्याच्या खाली दोन छोटे डॉट द्यायचे आणि झाकणाने ते डॉट दाबून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक मोठा डॉट आणि चार छोटे डॉट द्यायचे, म्हणजे तो आपल्या पायांचा पावलं असल्यासारखे वाटेल. आणि आजूबाजूला छोटीशी डिझाईन काढून घेतली आहे. हे बघा, आणि आता मी शेवटी चकल्या काढून घेते. एकदा हलक्या हाताने काढून घ्यायच्या आणि नंतर मग त्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा, पाच बोटे रांगोळी काढल्यासारखा. हे बघा, पूर्ण चकल्या आता काढून झाल्या आहेत. हे पहा, आणि शेवटी मधला जो गोल आहे त्याला आउटलाईन करून घेतली आहे. ही आपली रांगोळी आता तयार झाली आहे. आता आपण ही रांगोळी पाहूया लक्ष्मीपूजनची. या रांगोळीसाठी आपल्याला एक चौकोन काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये नारळ आणि कलश काढून घ्यायचा आहे. तर कलश हा चौकोनाच्या बाहेर घ्यायचा आहे आणि वरती तोरण काढायचं आहे. हे बघा, थोडासा बाहेर घ्यायचा आणि कलश हा कमळात दाखवायचा आहे, त्यामुळे खाली कमळाचा आकार काढायचा आणि मोर दाखवायचा आहे म्हणून मोर काढायचा आणि मोराचे पीस काढून घ्यायचे. आता आपण मध्ये हा कलर देऊन घ्यायचा चौकोनामध्ये पूर्ण. आणि तोरणसाठी केशरी कलरचे टिपके द्यायचे तोरणच्या आकारात आणि पिवळ्या कलरचे टिपके द्यायचे. नंतर एका पेन्सिलने किंवा छोटं टोक असणाऱ्या कशाने पण ते गोल गोल करून घ्यायचं चकली केल्यासारखं. आता इकडे साईडला पण तोरण करून घ्यायचं आहे. मध्ये मी लक्ष्मीपूजन नाव काढण्यासाठी पेन्सिलनं आधी आकार करून घेतला होता. आता मी त्याच्यावरती लक्ष्मीपूजन असं नाव लिहिते. हे बघा, आणि ल मध्ये दोन पावलं काढते त्याच्यात पिवळा कलर आणि पांढरा कलर, पिवळा कलर आणि लाल कलर भरते. हे बघा, आता आपण नारळ काढलंय. नारळाला पिवळा आणि काळा मिक्स करून कलर दिला आणि त्याच्यावरती व्हाईटची बॉर्डर करून घेतली आहे थोडी थोडी. आणि त्याच्या खाली पान काढलेत, पानाला काळी बॉर्डर केली, हिरव्याने पान काढले आणि काळी बॉर्डर केली. खाली हंडी हे कलश काढला आहे, त्याला ब्राऊन कलर दिला आणि व्हाईटने आउटलाईन केली. आता खाली कमळ काढतोय गुलाबी कलरचं आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे व्हाईटची बॉर्डर करून घेतली आणि ब्लॅकनी आउटलाईन करून घेतली. हे बघा, आता आपण इथे दोन पंत्या काढणार आहोत. त्याच्यासाठी मी हा कलर घेतलाय आणि पांढऱ्या कलरने त्याला आउटलाईन करते आणि ज्योतसाठी पिवळा आणि केशरी कलर घेतलाय. आता आपण मोरकर काढतोय, त्याच्यासाठी मी डार्क जांभळा किंवा निळा कलर असा कलर घेतेय. सोनसेसाठी लाल कलर घेतलाय आणि मध्ये थोडासा पांढरा कलर टाकून घेते. आता व्हाईट कलरने त्या पूर्ण मोरला बॉर्डर करून घेते. मोरच्या गळ्यात काहीतरी दागिना असल्यासारखं दाखवण्यासाठी तिथे पण डिझाईन करून घेते. मोरचे डोळे काढायचे आणि तुरा काढून घ्यायचा. आता आपण
मोराची पिसं काढून घेऊया. त्याच्यासाठी आधी हिरव्या कलरने आउटलाईन करून घ्यायची, नंतर मध्ये पोपटी कलर, त्याच्यावरती पिवळा, मग केशरी आणि जांभळा कलर, असे कलर टाकून घ्यायचे सगळीकडेच. आणि पेन्सिलने ते रेखाटून घ्यायचे, म्हणजे आकार छान वाटतो. आणि शेवटी सगळ्या आला बॉर्डर करून घ्यायची. हे बघा, पलीकडच्या साईडलाही मी तेच करते. आधी हिरवा कलर, नंतर त्याच्यावरती पोपटी कलर टाकून घेणार आहे, आणि याच्यावरती पिवळा कलर, केशरी कलर आणि निळा कलर किंवा जांभळा बनता येईल तसा कलर टाकून घेते. हे बघा, आणि त्याला पण पूर्ण रेषा करून घेते आणि शेवटी बॉर्डर करून घेते. हे पहा, ही झाली आपली तिसरी रांगोळी. जर तुम्हाला या तीनही रांगोळी